Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मी देते, थांब थांब थांब, हात लावू नकोस तू. मी माझं पाणी घेईन, मला माझी कामं करायला जमतात. हां बोला. अच्छा, म्हणजे ते काम पण मीच करायचं आणि तुम्ही काय करणार? ठीक आहे, करतो. आता जबाबदारी मीच घेतली ना, तुम्ही घोळ घालून ठेवला त्याची. हा करतो, रात्रभर जागून करतो, तुम्ही फक्त झोपा काढा. बापा जरा जास्त चिडलाय ना ग. हो ग, आपण विचारायला गेलो तर आणखी भडकेल आपल्यावर. काय करायचं कळत नाही. काय माहिती, ऑफिस मध्ये भांडण झालं असेल का? वर्षा, रमाची प्रेम सरळ आहे का बघ, तिरकीनाने झाली आहे. हो सरळच आहे. मग आठवण आली असेल ग रमाची त्याला. आठवण कशाला येईल, आठवण आली असती तर फोटो जवळ जाऊन काही बी बरत नसता का बसला. ते पण बरोबर आहे. तू जाऊन विचारतेस का? वेड लागले हे म्हणजे चाकू घेऊन खुण्याजवळ जायचं आणि म्हणायचं चिर रे बाबा माझा गाय. पण मग आता काय करायचं आई? काय करायचं बघ ना. शांत बसायचं आणि पारा थंड होण्याची वाट बघायची बस. आता पारा ग, तू घरून निघताना एकटीच निघतेस का ग? डोकं आहे ना डोकं, ते पण घेऊन येत जा ना. ते घरात एकटं पडलं असेल. काय म्हणायचं? थोबाड बंद ठेव, हेच म्हणायचं मला. किती ओरडते, तो आला बाहेर तर काढून मारेल आपल्याला दोघींना. कोण आला? काय माहिती, जाऊ घड. मी नाही गो, मी बघते. आपण काय करायचंय? तुझा दादाला सांभाळ, मी बघ. नमस्कार. कोण? मी. मी कोण? मी कुमार, वहिनींना मी भेटलो होतो. हो आई, हे यांच्या ऑफिस मध्ये काम करतात. हा राघव सर आले असतीलच, मी खाली गाडी बघितली त्यांची. हो आलाय तो ऑफिस मधून. आलाय काय? हो ऑफिस मध्ये काही झालंय का? आणि दादा खूप चिडलाय. हो ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय खरं. वाटलंच मला. काय काय प्रॉब्लेम झालाय? एका केस मध्ये आमच्यामुळे घोळ झालाय आणि त्यामुळे मोठे सर जे आहेत ते राघव सरांवरती खूप चिडलेत. प्रकरण खूप गंभीर आहे का? काय झालं तुमचं? मागे. अरे ते आले ना, मी विचारत होतो. सर मला खूप भीती वाटते सर. सर माझी नोकरी तर नाही ना जाणार सर. काय होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस. जे काय घोळ केलाय तुम्ही ते सांभाळेन मी. आता घेईन ते माझ्यावर. आणि ती ही फाईल आहे का? हो. नोकरी जाण्या एवढं प्रकरण वाढलं असेल तर प्रकरण खूप गंभीर असेल आहे. आणि तर हे एवढे चिडलेच नसते. हा ठीक आहे, हेच पेपर आहेत. जा तू. सॉरी सर. जा. तुमचं काय, तुम्हाला आपापले कामं नाही आहेत? हा जा, आपापली कामं करा आणि मला पण माझी कामं करू द्या शांतपणे. आणि हे काय, या पसाऱ्याचं काय करायचं ठरवलंय? आवडते मी. राहू दे, मी करेन माझं. हो बाय. माझे अजूनही कामच करताय ते. मी काय करू यांच्यासाठी? बोलायचं म्हटलं तरी काय आणि कसं बोलायचं? हॅलो. हा ऐक, आपले क्लायंट आहेत ना, त्यांचे बिझनेस डिटेल्स मला परत पाठव. हो आत्ताच पाठव. हो उद्या सकाळी उशीर होईल कामाला, चालेल काही हरकत नाही. पण आज आजच्या आज रात्रीपासून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पाठव मला लगेच, मी वाट बघतोय.
अहो तुम्ही टेंशन नका हा घेऊ, म्हणजे ते तुमच्या ऑफिसमधले गृहस्थ आले होते ना, तेव्हा ऐकलं मी सगळं. हे सगळं सांभाळून घेऊयात आपण, फक्त तुम्ही टेन्शन नका घेऊ. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसोबत राहणं खूप गरजेचं असतं. आणि संकट तर सगळ्यांच्याच आयुष्यात येतात ना, त्याला सामोरं तर गेलंच पाहिजे आपण. आणि त्यासाठी काटकसर करावी लागली तर तेही करूयात. आज दोन भाकऱ्या खातोय ना, उद्या अर्धीच भाकरी खाऊ. पण अशा परिस्थितीत आपण आनंदी दरिद्री झालोय का असं वाटतंय तुला? हा काय म्हणतेस तुला कळतंय? म्हणजे तुला माझी इतकी काळजी वाटावी ह्या असल्या कुठल्या तरी गोष्टी मी करत असताना दिसलो म्हणून तुला असं वाटतं की आपण दरिद्री झालो, आता कफल्ल आहोत आपण, आपल्या पोटाला चिमटा काढावा लागेल, इतकी वाईट वेळ येऊ देईन का मी आपल्यावर? इतका नालायक वाटलो मी हा की तुला आता माझी इतकी काळजी करावीशी वाटते? हो तसं नाही म्हणायचंय मला, आपल्या घरासाठी मी. घरासाठी काय, वाऱ्यावर नाही सोडलं मी तुम्हाला. लग्न करताना मी आबांना शब्द दिला होता की तुझी जबाबदारी मी घेईन, घेतोय मी जबाबदारी, आणि माझ्यामध्ये तेवढी धमक आहे म्हणून मी हा शब्द दिला होता. आणि तू माझ्या शब्दांची किंमत करतेस ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. काय तर म्हणे अर्धी भाकरी खाऊन जगू, भीक लागलेली नाही आपल्याला. राघव काय बोलतोयस तू आनंदीशी? नाही मी असते ना तर गोष्ट वेगळी होती. मी समजून घेतलं असतं हे सगळं, पण हिला अक्कल आहे का? तिला समजणार आहे का एवढं? बघ आता एवढंच बोललास तर कशी कापायला लागली ते. आणि हा चहा नकोय मला. हो रमाताई कुठे आहात तुम्ही? हे बघा हे सगळं नाही सांभाळता येते मला, मला तर खरंच तुमची गरज आहे. खूप वाईट वाटतंय मला, पण ह्यांचा जर राग कमी होणार असेल तर सगळं ऐकून घ्यायला तयार आहे मी, पण ह्यांना होणारा त्रास नाही हो बघवत. काय करू, समजावून सांगू का ह्यांना की समजून घेऊ? एकटं सोडू का ह्यांना की बोलायला जाऊ? रमाताई खरंच तुमची खूप गरज आहे मला, या ना आता परत. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.